साळशिंगे तालुका खानापूर येथे रविवारी 16 तारखेला रात्री 1:30 सुमारास राहत्या घरात मणार जातीच्या विषारी सापाने समर्थ रावसाहेब कोलेनाड वय वर्ष 2.5 सध्या राहणार साळशिंगे मुळगाव परभणी या बालकास दंश केला. उपचारासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे उपचाराअभावी या बालकाचा मृत्यू झाला. घटनेनंतर सोमवारी रात्री 9 वाजता संतप्त नातेवाईकांसह नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांना घेराव घातला. परभणी येथील रावसाहेब कोलेनाड हे साळशिंगे येथे भास्कर गायकवाड यांच्याकडे शेतमजुरीचे काम करतात. रविवारी रात्री जेवण करून झोपी गेल्यानंतर त्यांचा 2.5 वर्षांचा मुलगा समर्थ यास मध्यरात्री मण्यार जातीच्या सापाने दंश केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला वडील व स्थानिक नागरिकांनी विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले, परंतु येथे कर्तव्यास असलेले डॉक्टर भूषण देश चौघुले रुग्णालयात हजर नव्हते, त्यामुळे पूनम म्हेत्रे नामक परिचारिकेने समर्थ यास तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. खासगी रुग्णवाहिकेतून समर्थला मिरजेला पाठवण्यात आले, तोपर्यंत समर्थवर प्राथमिक उपचारही झाले नाहीत. मात्र उपचारासाठी घेऊन जाणारी रुग्णवाहिका तासगाव येथे बंद पडल्यामुळे रुग्णालयात पोहोचण्यास आणखी 1.5 तासाचा वेळ गेला. या सर्व कालावधीत समर्थ याचा उपचाराअभावी मृत्यू झाला.